बीड जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा पटकावून राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपदापासून दूर राहावं लागलंय आणि या पराभवाची दखल अजित पवारांनी देखील घेतली आहे. पक्षविरोधी कामं करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवारांनी दिलाय. पक्षाच्या जीवावर आमदारकी आणि राज्यमंत्रीपद भोगून पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. अजित पवार यांनी त्यामुळे सुरेश धस यांनाच थेट इशारा दिलाय. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस गटाच्या 5 सदस्यांनी मदत केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्ष बनलाय. सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. बीड आणि सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना कळवलेलं आहे की 2 दिवसात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जे काय घडलेलं आहे त्याचा अहवाल त्यांनी त्या ठिकाणी सादर करावा. 2 दिवसात त्याच्यातला अहवाल आल्याच्या नंतर आमची उच्चस्तरीय बैठक त्या बाबतीमध्ये होईल. शिस्तभंग समितीकडे सुद्धा आम्ही त्याच्या वतीमध्ये बोलू आणि योग्य ती कारवाई करण्याचा निश्चितपणाने त्या ठिकाणी पावलंही उचलली जाते.